नवरीला पोळ्या येतात का, कशी करते बघूया. आणखी पोळी बघावी काठात आणि नवरी बघावी होटात. ते ही गुळाची चव आहे ना, ती साखरेला नाही येत, गुळ ती गुळच शेवटी. ती येणारच भाषा आणि ते शॉफ नाही हो जमत हाय बाय करायला. आय ही आपली मातीतली भाषा. आता हे चांगलं रटरट आहे लागलंय. आता हे नमस्कार मंडळी, मी प्रमोद पाटील तुम्हा सर्वांचे कोल्हापुरी किचन्समध्ये अगदी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. तर मंडळी, थंबनेल आणि टायटलवरनं तुम्हाला समजलं असेल आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत ते. तर मंडळी, माझ्यासोबत आहेत ना आज मोहिते वहिनी आहेत, आणि यांना तुम्ही आहे ना त्या दिवशीची आपली जी खुडा पार्टी आपण हिवाळ्यातली जी केली होती त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि त्या व्हिडिओमध्ये ना वहिनीने आपल्याला एक कमिटमेंट दिली होती की ते आपल्याला त्यांच्या गावची फेमस अशी तेलावरची पुरणपोळी ही रेसिपी आपल्याला ते बनवून दाखवणार होत्या. तर त्यासाठी आहेत ना आज वहिनी आहेत त्या आपल्या आजच्या रेसिपीमध्ये आलेल्या आहेत. तर सर्वप्रथम आपण मोहिते वहिनींचं स्वागत करूयात. तर तुम्ही कोणकोणत्या आजच्या आपल्याला रेसिपी दाखवणार आहात? आम्ही तेलावरची पुरणपोळी दाखवणार आहे. ओके, तर तुमच्या गावची फेमस आहे ते? हा, सांगली जिल्ह्यामध्ये तेलावरची पुरणपोळी खूप फेमस आहे. तर म्हणजे याआधी देखील आहेत ना आपण आपल्या चॅनलवरती दोन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्यांच्या रेसिपी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. तर आज थोडीशी वेगळ्या प्रकारची पुरणपोळी काय असते ते आजच्या या रेसिपीमधून आपण वहिनींतर्फे जाणून घेऊयात. तर आता वेळ न दवडता आपण थेट वळूयात आपल्या किचनकडे. काय काय लागेल पुरणासाठी? 1 किलो डाळ आहे हरभऱ्याची, त्यासोबत 1 किलो गूळ आहे. ओके, आता पाणी थोडं गरम करायचं कोमटसं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगली व्यवस्थित डाळ शिजण्यासाठी त्याला थोडं तेल लावून घ्यायचं. यात असं तेल लावून एक सारखं करायचं, म्हणजे पूर्ण डाळीला पूर्ण एका डाळीला असं थोडं तेल लागलं पाहिजे. अच्छा, म्हणजे जसं आपल्या रेसिपीचं नाव आहे तेलावरची पुरणपोळी, तसंच तेलाचं सुद्धा महत्व प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला लागणार आहे या रेसिपीमध्ये. आणि असं थोडस चांगली शिजावी डाळ म्हणून थोडं मीठ टाकायचं आणि डाळ टाकून द्यायची. हलवून घ्यायचं, लावून द्यायचं. तर आता आपल्याला याच्या किती शिट्ट्या तरी अंदाजे करून घ्यावं लागतील? 4 शिट्ट्या कराव्या लागतात जास्तीत जास्त व्यवस्थित शिजण्यासाठी. जर कुकर, म्हणजे हा कुकर चांगला आहे त्याच्यामुळे ह्याच्यात 3 शिट्ट्यात होतं, पण जर आपला साधा कुकर असेल तर 5 शिट्ट्या करतात. ओके, म्हणजे तो व्यवस्थित एकसारखी डाळ शिजली जाते. ओके, आणि कसं गावी तर कुकरमध्ये नाहीच शिजवत, गावी डायरेक्ट टोपातच शिजवतात. का तर त्याचं एळवणी, म्हणजे जी आमटी बनवण्यासाठी लागतं ते एकसारखं मिळून यासाठी, डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी जास्तीत जास्त गावी डाळ ही टोपातच शिजवली जाते. ओके, चुलीवरती. आणि तेही मेन चुलीवरती. ठीक आहे, मग आता आपण शिट्ट्या करून घेऊयात, त्यानंतर मग पाहूयात. पीठ मळण्याची पद्धत, हे पीठ आहे ना हे खास गावावरून मागवलेलं आहे. कारण ना तेलाची पुरणपोळी करण्यासाठी त्या प्रतीचा चांगला गहू लागतो. जलस तर ते कसं असतं पीठ, इकडच्यासारखं एकदम गुलालासारखं नसतं, थोडंसं सरभरीत पीठ असतं. झालंच तर हे प्रॉपर त्या चक्कीवाल्याला सांगून दळलं जातं की हे पोळ्या करायचे आहेत, असंच दळून आणा, म्हणजे असं दळा तुम्ही म्हणून. पोळ्याचं गहू आहेत आणि खास करून पिकवलं पण जातात की हे गहू पोळ्याचे गहू आहेत म्हणून. मग ते हे आम्ही खास ह्या रेसिपीसाठी गावावरून पीठ मागवून घेतलेलं आहे. ज्या गावाच्या पोळ्या चांगल्या येतील ते पोळ्याचे गहू असं असतं, असं पण नाही कोणत्याही गव्हाच्या ते चांगल्या प्रतीचे असले की त्याच्या पोळ्या ह्या येतातच. नाही असं थोडस, जसं आपलं बेसनाच्या लाडवासाठी थोडं नकत रवाळ असतं पीठ, तसं हे असं थोडस जाडसर असत. असं सगळं काही पुरणपोळीचं हे पिठावर अवलंबून असं आहे. ह्याच्यात जास्त महत्व हे पिठाला दिलं गेलंय, म्हणजे पुरणपोळी हे नाव आहे पण पीठ महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. चला मी आता पीठ मळते. सर्वात पहिले आपण मीठ परातीत घेतलेलं आहे. मीठ अंदाजे मी 20-25 पुरणपोळ्या करेल एवढं आता पीठ मळून घेते. ओके, आपलं पाणी कुठलं वर असं करून करून असं करतात लय तिमतात बाबा. लागते
प्रेस करावी लागते. चांगले डाळ शिजले, आता ही काढून घ्यायची. पुरण शिजवायला घ्यायचं, गूळ टाकू. आता डाळ तरी किती शिजले थोडीशी दाखवा हाताने. ओके, ही डाळ चांगली शिजली. नाही, ही खूप जास्त शिजवायची नाही, कारण अजून ह्याच्यात गूळ जाणार, तो पातळ होणार, ते पूर्णच मग रगडा होणार. त्यापेक्षा ही अशी शिजलेली चांगली असते डाळ. त्याच्यातलं पाणी सगळं आपल्याला गाळून घ्यायचं. पाणी नाही राहिलं पाहिजे, कारण परत कसं पाणी राहिलं की गुळाचं पाणी ते मग पुरण चांगलं बनत नाही. असंही येवणी. आता ह्याची छानशी आमटी बनवायची. येवणीची कटाची झणझणीत अशी आमटी. आता आपण हे पुरणामध्ये गूळ टाकून घ्यायचा. त्यासाठी पुरण हे चांगलं, आता पुरण बनवायचं. आता आपण डाळ शिजून घेतली ना, आता पुरण बनवायचं. त्याच्यासाठी आपण ही डाळ की एका मोठ्या टोपात घेतली, जी दोन्ही कुकरमध्ये शिजवून घेतलेली होती ती. आणि आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत. आणि गूळ थोडा वितळला ना की वेलची पावडर टाकायची. जर आधीच टाकली तर मग त्याचा स्मेल सगळा वापेसरशी निघून जाईल. एक किलो डाळीला बरोबर 1 किलो गूळ वापरलेला आहे, कारण आमच्या गावाभोवती कमीत कमी 4 ते 5 साखर कारखाने आहेत. तुम्ही याच्यामध्ये साखर पण टाकून? साखर पण टाकून बघितलंय. फक्त कसं गुळांनी जास्त पाणी सुटत नाही, साखरेनी भरपूर पाणी सुटतं. एकदम लॅप्सी, एकदम पातळ होत, पण मग ते आठवायला खूप वेळ जातो. ते एक जिवायला पुरण. ही गुळाची चव आहे ना, ती साखरेला नाही येत. गुळ ती गुळ शेवटी. आता हे चांगलं रटरटाय लागलंय. आता हे सगळं एकत्र करायचं. आणि असं हे पूर्ण हे जे आता झालंय ना पातळ, हे घट्ट होईपर्यंत फेटायचं एकसारखं, खाली लागू द्यायचं नाही. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकत आहे, चवीपुरती. आणखी ह्याचा सुगंध छान येतो पुरणपोळीला. वाफेने सगळा वास निघून जातो ना. मग पूर्ण हे घट्ट होत आलं की मग वेलची पावडर टाकायची, मग त्याचा वास त्याला राहतो. आणि या वेलची पावडर मध्ये जायफळ आहे आणि वेलची पावडर मिक्स आहे. आणि गावाला ह्याच्यात सुंठ पण टाकतात, सुंठीची पण पावडर टाकतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या चॉईस, म्हणजे सवयीनुसार, किंवा ज्याचं ज्याचं पद्धत असते वेगवेगळी. किंवा एखाद्याला कसं असतं, सुंठेचा हे स्मेल आवडतो, एखाद्याला नाही आवडत, असं असतं. जायफळ का टाकायचं तर ते हे कसं जरा पचायला जड असतं. जायफळमुळे जर डायजेस्ट जास्त लवकर होतं, पचनक्रिया व्यवस्थित होते. आणि तुमचं गाव कोणतं आहे बहिणी? मी सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर तालुक्यात नवेखेड हे माझं सासर आहे. आणि राजरामनगर साखराळे हे माझं माहेर आहे. तुम्ही आता सध्या राहायला इथेच ठाण्यामध्ये? हा, ठाण्यामध्ये लुईसवाडीमध्ये आहे. आणि इथे काय करता तुम्ही? छोटंसं चाललंय, घेते ट्युशन्स, घेते फॅशन डिझायनिंग झालंय. मग आपल्याकडे कपडे वगैरे जसे ऑर्डर्स असतील तशा शिवणकाम. पण माझा मुख्य व्यवसाय हा ट्युशन आहे जास्त करून. या तालुक्यात पुरणपोळी खूप महत्वाची मानली जाते. नवरीला पोळ्या येतात का, कशी करते बघूया. आणि ती नंतर मग एक बायकांमध्ये एक टोमणा पण असतो की म्हणजे आजी लोक टोमणा देतात की पोळी बघावी काठात आणि नवरी बघावी होतात. ते एक असते बाबा कशी येते तिला पोळी. पहिला सत्यनारायण असायचा, त्याच दिवशी तिला अरे तिला 1-2 पोळ्या करून देत, कशी करते बघूया, असे करायला लावायचे. म्हणजे काकण सुटलं ना सुटलं की ती पोळी बघतात जास्तीत जास्त करून. म्हणजे पोळी आली की समजा तर ती उत्कृष्ट सुग्रण आहे बाबा, पोळी येतात म्हणजे आ तिला सगळं जमतं.
असं शक्यतो करून तसं समजलं जातं। आता हे छान झाले बघा पुरण। कोण कोण ह्याच्यामध्ये हळद पण टाकतं पण आपल्या याला चांगला छान कलर आला। हा कलर छान आहे त्यामुळे काय एवढं मी नाही हळद वापरली पण काय काय जण ह्याच्यात हळद पण टाकतात। आता हे असं छान पैकी घट्ट बघा मग अशी किती पातळ होतं। आता ते एक छान एक जीव करून ही करून घेत। कोण कोण ह्याच्यात तूप पण टाकतं ज्याला जास्त करून तुपाची आवड आहे ना ते कशी लहान मुलं काय काय जण वरून तूप घेत नाहीत मग ते पुरणात वापरतात तूप जेणेकरून ती पोळी अशी खुसखुशी तोंडात चांगली त्याची टेस्ट यावी म्हणून। आता हे पुरण बनून तयार झालंय। आता हे वाटायचं गावाला कसं आपण ह्याच्यावरती वाटतो पाटावर वंट्यावरती आणि आता कसं इकडं थोडंसं म्हणल्यावरती खाण्याला चाळणीवरती। आणि हे कसं गरम गरमच केलं ना पटकन स्मॅश होऊन जातं म्हणजे बारीक होतं नाहीतर मग ते कसं जरा थंड जर घेतलं ना थंड करून म्हणलं की मग ते पटपट पटपट होत नाही चाळणीवर। पाट्यावर वंट्यावर कसं थंड करून घेतलं तरी होतं। हे अशी चाळण टोप ठेवायचा खाली एक फुलपात्र घ्यायचं रगडायचं किंवा वाटी घ्यायची आणि रगडायचं। हे वेळ वाचवण्याचं काम आहे फास्ट। ही आता नाही एक तासभर चांगली भिजली कणी पण आता ह्याला ना थोडंसं मरदून घेऊन घ्याय म्हणजे मरदायचं जे आम्ही असं मरदणं म्हणतो ह्याला इकडे काय म्हणतात मळून घेणं म्हणतात किंवा तिंबवणं म्हणतात पण आमच्या वाळवा तालुक्यात ह्याला मरदून घ्यायची कणी असं बोलतात गावच्या भाषेत चांगली मरदून घ्यायची चर 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 अशी म्हणजे त्याची पोळी चांगली जेवढी कणकीला मेहनत चांगली ना तेवढी पुरणपोळी चांगली होते। माझी मम्मी तर अशी सासूबाई वगैरे अशा कणी कापतायत असं करतात असं म्हणजे ती त्याची मेहनत चांगली होते। ते मुंगली म्हणून भेटतं गावी असतं त्यांनी अशी कणी चेसतात मुंगलीनी। गावी याला मधात पानतुटी करून घ्या चांगली कणी पानतुटी करून घ्या जी वयस्कर लोक असतात ना ते करताना बायकांना म्हणतात ह्याची ना व्यवस्थित पानतुटी करून घ्यायची। ह्याचा चांगला डव हा तयार झालेला आहे। आता ह्याला अजिबात बिलकुल पाणी वगैरे नाही लावायचं। आता हे भांड्याला असं तेल लावून घ्यायचं म्हणजे कणी खाली कारण ही पातळ आहे ना चिकटू नये म्हणून आणि कणिक वरून कटीन येऊ नये म्हणून पण करेपर्यंत असे तेल लावून घ्यायचं। हे बघा किती छान भिजल्या एक नंबर झाले एकदम सॉफ्ट असं एकदम सॉफ्ट डव झाला आहे हा बघा बरं एकदम छान अशी ही झाली। हा हा ना पोळ्याचा स्पेशल तवा आहे गावावरून आणलेला आहे बिळाचा तवा बोलतात गावी ह्याच्यात भाकरी करतात चुलीवरती आणि इकडं भाकरीसाठी उपयोग इकडं पोळ्यासाठी उपयोग जसा जळगाववाले खापऱ्याचा खापऱ्यासारखं असतं ना उथळचं तसं हे पण तसंच असतं फक्त हे कसं बिडाचं आहे ही बिडाचे। हा आता हे असं ठेवायचं ओके। आता गावाला मोठा घेतात पण मी कसं आता तव्याच्या हिशोबाने किंवा तिकडे कसे जास्त कसे कणखर नसतात ना खाणारे आपले गावी कशी शेतकरी लोक मोजून मापून खाणारे नसतात ना असं भरपूर तेल लागतं ह्याला ह्याला असं ना गोळा भरला नाही पूर्ण हा भरपूर असं तेल आधी करायचा असं तेल लावून भरपूर तेल पळपटला असं पळपटायला आणि लाटण्याला पण असं भरपूर असं तेल लावायचं okay. आता ही अन्नपूर्णेची झाली आता स्लो गॅस करायचा आणि पोळी लाटायची।
हे कसं आपल्याकडे ओढायचं असं आणि हे पळपट असं हे करायचं गोल फिरवत जायचं. बरं याच्यातनं असं सारण वगैरे बाहेर येत नाही? येत येत ना. म्हणजे ते कसं कधी कधी ना कणिक व्यवस्थित नसल तर ते सारण फुटत. आता हे काय आम्ही हातावर टाकतो गावी अशा हातानंच उलटतात पण आता इथं कसं मी लाटण्यावर घेतली. म्हणजे आम्ही ज्या पुरणपोळा बनवतो ना त्याच्यामध्ये आम्ही पिठाचा वापर करतो. हा लाटताना तेलाच्या असं काही नाही. खूप काही घरांमध्ये चपाती सुद्धा तेलावरची असते. खूप काही म्हणजे माझ्या भाऊजाईच्या घरी ना तिच्याकडे ती तेलावरची चपाती बनवते. म्हणजे भरपूर असं हे असत. आता हे बघा असं हातानं एक नंबर. आपण समजा उलटा तव्यामध्ये केली तर काय होईल? त्याचं कसं असतं हा एक नाजूकपणा असतो पोळीला. तो पोळीला नाजूकपणा चपातीच्या तव्यात नाही जमत. हे बिडाच्या तव्यात त्याचा एक ना एक नाजूक पोळी म्हणतात. ती नाजूक पोळी त्याच्याशिवाय होतच नाही. हा बिडाचा तवा आहे. हा हा बिडाचा तवा आहे आणि ती त्याच्याशिवाय होतच नाही. आता या पोळीमध्ये जे सारण घेतलं आणि पीठ घेतलं त्याचं काय प्रमाण घेतलं तुम्ही? कणिक कमी असते पुरण जास्त घ्यायचं. पुरण जास्त. हा मी सांगू का खरं मला पिठावरची पुरणपोळी अजिबात जमत नाही. मी आता ठाण्याला आल्यावर शिकले पिठावरची. कारण मी लहानपणापासून जी बघितली जी खाल्ली ती ह्याचीच तेलावरचीच पुरणपोळी. हा ॲक्च्युली ना माझ्यापेक्षा सासूबाईं आमच्या ना पुरणाचं असं भरायला खूप छान जमतं. आता माझ्या सगळ्या सासूबाई ती चुलत सासूबाई असं असून देत किंवा सख्या हे लोक ना खूप छान पुरणपोळ्या बनवतात. असा उपडा तवा ठेवला ना अशी नाजूक पुरणपोळी दिसते आणि ही कशी अशा ह्या बिडाच्या तव्यावर चव बाजूनही भासते. म्हणजे अशी आणि ती ही एकदाच पलटायची असते तरच ती नाजूक दिसते. असं इकडे इकडे जास्त वेळ केलं ना आपण तर मग ती चपातीच ते नाजूकपणा नाही त्याच्यामध्ये काय येत. एका साईडला एकदा पलटल्यावर एकदा. आता अशा प्रकारे आम्ही सगळ्या ह्या बनवून घेतो. तर मंडळी फायनली आपली अशा प्रकारे जी पुरणपोळीची रेसिपी आहे ती आपल्याला मोहिते वहिनींनी तयार करून दाखवलेली आहे आणि आता वहिनीच आपल्याला सांगतील आम्ही आजच्या या मेनूमध्ये ना पुरणपोळीसोबत इतर काय काय जे पदार्थ बनवलेले आहेत ना ते आता मोहिते वहिनी सांगतील. तर काय काय बनवलं तुम्ही? पुरणपोळी भात आमटी येळवणीची आमटी म्हणतो आम्ही याला. ओके सातारा स्टाईल. सातारा स्टाईल कांदे भजी ही स्पेशल अशी गुळवणी आणि आपलं कुरडई पापड. आणि मित्रांनो बघा पुरणपोळी आहे ना किती एकदम छान सॉफ्ट झालेली आहे आणि बनवता बनवता तुम्ही पाहिलंच असेल हे बघा एकदम छान एकदम पातळ अशी पुरणपोळी आहे खूप सुंदर. आणि त्यासोबत बघा इतर सगळे हे जे पदार्थ आहेत आता मला तर एकदम भूक लागलेली आहे हे सगळे पदार्थ पाहून. आणि आता तुम्ही सुद्धा जेवाल आहे आम्ही सुद्धा थोड्याच वेळात जेवू. तर मंडळी आजची जी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आणखीन काही सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही नक्की सजेशन्स देखील द्या. तुम्हाला तुमच्या इथे आणखीन कोणत्या वेगळ्या प्रकारे जर पुरणपोळी बनवत असतील तर ते सुद्धा आम्हाला सुचवा. चला तर मग मंडळी तात्पुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये. भरपूर खा हेल्दी रहा. धन्यवाद. आमच्या नंदची सासू एक अशा पोळ्या करती असं असं केलं का तुझी पोळी तयार इतक्या फास्ट त्या करतात ना वासन इतक्या सुंदर अख्या. कालच म्हणले उद्याच्याला ना तेलावरच्या पोळ्या करायच्यात माय किती कणी डाळ टाकू विचारून घेतलंय. ओके.
हा है ना रुद्र है या वहिनींचा मुलगा है कितीला आहे तो सातवीला आहेस आणि आई तुझी पण ट्यूशन घेते रोज सातवीची